घरंगळणे आणि घसरणे मित्रांनो आज आपण आपल्या आजूबाजूच्या काही अशा वस्तू बघणार आहोत ज्या फिरू शकतात घरंगळू शकतात किंवा घसरू शकतात अरे अपू या भोऱ्या सोबत काय करतो आहेस मी यांना फिरवतोय म्हणजेच स्पिन करतोय मला दे मला सुद्धा याला स्पिन करायचे आहे हे घे मी आता फिरवला खूप मज्जा येते अरे हे बघ अप्पू मी याला असा घरंगळू म्हणजेच रोल देखील करू शकतो होय भोवऱ्याला घरंगळवले आणि फिरवले देखील जाऊ शकते चल अशा फिरणाऱ्या आणि घरंगळणाऱ्या वस्तू देखील शोधूया होय होय बघ ह्याला आपण तिच्या गोलाकार पृष्ठभागामुळे घरंगळवू शकतो आणि असे फिरवू देखील शकतो अरे आपण ह्या सीडीला तिच्या सपाट पृष्ठभागाकडून असे घसरवू म्हणजे स्लाइड देखील करू शकतो अरे हो चल आणखी अशा फिरणाऱ्या आणि घरंगळणाऱ्या आणि घसरणाऱ्या वस्तू शोधूया होय चल अरे जग्गू ह्या वाटीला आपण असे गोल गोल फिरवू शकतो का होय अप्पू या वाटीला आपण असे गोल गोल फिरवू शकतो म्हणजेच स्पिन करू शकतो आणि असे घरंगळू म्हणजेच रोल देखील करू शकतो अरे पण ह्याचा आकार तर चेंडू सारखा गोल नाहीये तरीही हे घरंगळतय होय अप्पू गोलाकार पृष्ठभाग असणाऱ्या सगळ्या वस्तू घरंगळतात जग्गू हे बघ ह्या पेल्याला देखील आपण असे घरंगळवू शकतो होय हे बघ हे पेल्यासारखं आहे अरे वा बघ अप्पू ह्या वाटीला आपण तिच्या सपाट पृष्ठभागामुळे आपण असे घसरवू देखील शकतो आणि असे फिरवू म्हणजे स्पिन देखील करू शकतो अरे वा बघ आपण ह्या ताटाला असे घसरवू देखील शकतो आणि तिच्या गोलाकार पृष्ठभागावरून असे फिरवू देखील शकतो हय आता बघ ह्या पेल्याला देखील आपण असे घसरवू म्हणजे स्लाइड करू शकतो आणि बघ असे फिरवू देखील शकतो होय जग्गू पण ताट थोडं फिरून मग थांबून जाते आणि पेला थोडा जास्त वेळ फिरत राहतो अगदी बरोबर चल आता अशा आणखी वस्तू शोधूया ठीक आहे चल तर मुलांना आज आपण आपल्या आजूबाजूच्या फिरणाऱ्या खरंगळणाऱ्या आणि खसरणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेतले पुढच्या पुड़ुच... व्हिडिओमध्ये आपण इमारत बनवायला शिकूया